पाटीत उसण भरलेली म्हणाल नाही तर दाखवलं असतं एका एका. अरे मेलनू खेळतात तर खेळांना चिवळतात कसले आपल्या औषधीच्या घोवाचे. चिवळू देऊ काय चिवळायचं ते कबड्डी आहे ती. पण मी काय म्हणतो चांगली खेळतात कबड्डी. अरे खेळतले कोकणी होते एकामेकाचे पाय खेचण्यात कोण हात धरूचो नाही माहित. बरं पेपर बघूया काय ताजी खबर. आजची ताजी खबर म्हणजे औषधी खावर मेल्या देव बागेत एका काळ्या म्हशीक 3 टक्क्याचा रेडकू जन्म केला आणि ताबडतोब ता असा भागडाक लागला. बातमी ना ही दुसरी बातमी काय. संगमेश्वराच्या खाडीत 47 AK 47 सापडल्या. अरे 47 AK 47 पाडो कित्याक बोलतो. हो पाडे नाही हो AK 47 AK 47 बंदूक आहे त्या अतिरेकी वापरते. सांगतास काय मास्तरांनो म्हणजे अतिरेकी कोकणात पण पोहोचले. सगळा अतिरेकी येऊ देत येऊ देत. आम्ही सुद्धा कोकणी माणूस काय कमी नाही. ओढांवर वाकणार नाही. नाही ते वाकवचेच नाही डायरेक्ट भोका पाडतात गोळी आणि माझ्याकडे पण हा बंधू. रे मेले ती 47 रुपयाची असा आंगणेवाडीच्या जत्रेतून तुझ्या बापाशी घेऊन दिलेली. त्यांच्याकडे 1K 47 असत आणि मेला तू घे घे पर्यंत तुझी बॉडी कधी खेचून देतीस ना काही एक काळाचा नाही. काय अरे रवाने रे रवाने रवले पण काय इकडे गावात घेतले काय. अरे रवळनाथाची ताट रक्षण आहे आपल्या गावात. मुंबईला एवढ्या देवांची एवढे तटरक्षक दल आहेत. नौदल आहे सेना दल आहे मिलिटरी आहे तरी सुद्धा घुसलेच ना ते. शिवाय आपलं कोकणचं किनारो खुललो तसा. कुणी भी यावा कुणी भी जावा त्या म्हणतात ना. यावा यावा कोकण आपलो जसा. अजिबात नाही आपण घ्याच्यासाठी काहीतरी करू भया. आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी 300 वर्ष राष्ट्राचा रवा आधी आपल्या गावाचा बघा. म्हणतात ना भोवन गेलो गाव नंतर हाडली नाव. दत्तुषे आपण गावातली तरुण मंडळी पोरं एकत्र केली आणि गावासाठी तटरक्षक दल उभारलं तर तटरक्षक दल उभं करणार. आधी तट आडवा पडलाय त्याला उभा करा. अरे संध्याकाळ झाल्यानंतर स्वतःच्या 2 पायावर उभं राहू नाही आणि गावाचं तटरक्षण करतायत. कोण काय बोललो का लागले करू. मी काय म्हणतोय मामानू आपण जर समजा त्या पोरांपासून मिलिटरीचा ट्रेनिंग दिला तर. अरे दत्तू पण ह्या ट्रेनिंग बिनिंग देणार कोण. काक्यात कळसून गावा कोळसून. अरे आपल्याकडे ते मिलिटरीवाले भुजंगराव जाधव येत ना रजेवर. भुजंग जाधव. अरे बापरे झाला कल्याण. तीनशे वर्ष मी काय बोललंय काय म्हणजे तक्क्यान भरीच घातला म्हणून आलेलं होत. तसा या गावचा नाही मी. पण पण आमचा हेतू तर उदात्त आहे ना. दात पाडून हातात येईन. आता मी काय केलंय दात पाडायला. तू नाही यांनी सरपंच कुठे. तू बाळणपणास गेलो हा बहिणीच्या मुंबई. काय त्या बहीण बाळणपण मुंबई. पुढचा काय तर तुम्हीच जुळवून घ्या. जुळायचं नाही तुमचं आणि माझं जुळायचं नाही. असं काय पातक केलं आम्ही. काय पातक केलं. लाज नाही वाटत विचारायला. मी देशाच्या सीमेवरती लढत असताना इथे काय चाललं होतं. गावामध्ये माझ्या भावांनी माझी जमीन माझं घर बळकावलं. माझी बायका मुलं माझे म्हातारे वडील घराबाहेर काढले. अरे मी तुमच्या बायका मुलांचं रक्षण करत होतो तेव्हा माझी बायका मुलं रस्त्यावर आली. तुम्ही काय केलं. कशा पाय तुम्ही ह्या पाय गावाला संकटात लोटताय. म्हणजे हे बरोबर नाही मला असं म्हणायचं. बाकी काही नाही म्हणजे कसं आहे की आता सगळे किनारे संवेदनशील झालेले आहेत. म्हणजे पोलीस यंत्रणा आहेत ना. बोला गंपूशेठ तुम्ही बोला. हा तर काय आहे म्हणजे आता पोलीस यंत्रणा जी आहे ती कुठं कुठं पुरवठ्याला पाडणार नाही. म्हणजे माग जायचा पुरा का करपू लागला होता. भुजंगराव साहेब बोलूच देत नाही. बघा आम्ही सगळे ना तुमची माफी मागतो. अण्णा मुंबईवरून निघाल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून एक सार्वजनिक बैठक घेऊन तुमच्यावर झालेले अन्याय वाचा फोडल्याशिवाय वाचवणार. 300 वर्ष ए घबरे बस. नाटकी माईस
नाहीतर काय मागे चड्डी फाटकी आणि वचन देतात नाटकी. याला चिप राव कावतील ना ते. मी काय म्हणतोय कधीपासून सुरू करूया आपण ता प्रशिक्षण? आतापासून. एवढ्या निमरात निमरात ऊन ऊन मेल्या ऊन तू मेल्या निबर तुका निमराचं काय कळताला? पण एक अट आहे. काय ता? प्रत्येक घरातला एक तरी माणूस दलामध्ये सामील झाला पाहिजे. चला 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 तर मग चला किनाऱ्यावर. जय भवानी जय शिवाजी. खड़े रहो कतार में. तारे और खड़े खड़े रोक सकता है. तार का ऐसा है सगली रेती ऐसा. अरे कतार 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 ए अडाने. अरे कतारो ए मेल्या उस्मान नाही का तो धोरलो जिल्हा ना कतार मध्ये तास्ता कतार कळला तुका? अरे आता कतारक नाही राहत आता दुबईत गेलो ना. दुबईत गेलो काय बोललो नाही तो उस्मान. काय झालं रांगेत उभे राहा रांगेत रांगेत उभे राहा. लवकांत रमाकांत मांडवकर. वय? वय माझी घराभोवती तितकीच बाकी माझी वय नाही आता. अरे तसं नाही रे वय म्हणजे उमर 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 काय खाऊच असत काय उमर? अरे वर्षा किती झाली ते सांग. वर्षा म्हणजे माझी आहे आठवणं नाही मग. जाऊ दे मी तो बरा पोटात घे. अजून अजून बाई एवढंच आता आहे. नाव सांग. नाव भिकाजीराव सोकाजीराव कांबळी. वय 22 वर्ष. 22 तुझं वय 22. बाकीची 22 वर्ष काय समुद्रामध्ये अर्पण केलीस? साहेबानू त्याच्या अंगापिंडावर जाऊ नका. हा तसा ना नाही त्या म्हणजे केसावरनं वय ओळखतो मी तसा जातीचा आहे. नाव काय? माझं नाव गंपू शेठ छंपू शेठ केसकर. वय? वडिलांचा मृत्यू नाही विचारलाय. तुझा जन्म कधी झाला ते विचारतोय. सांगतोय काय झालं आणि पाणीच्या आधीचा माझा जन्म आहे. अरे बाबा तारीख साल असं सांग. आताच राजापुराचा जन्म चिनी कधी आले होते? बोलूच देत नाही. तीनशे वर्ष. अरे वय नाही नाव आधी विचारलं तुला मी. शंकरराव शंकरराव. काय शंकरराव शंकरराव बापाचं वेगळं नाव नाही. माझ्या बापाशीचं नाव काय रे? अरे मेल्या धकटू. तुझ्या बापाशीचं नाव? थापट मारीन तुझ्या पण ताचा. होय काय शंकरराव धकटू जिमन. वय किती? 300 वर्ष वजा 260 40 वर्ष बरोबर. केलं अत्याचार या गावात. अरे तुझ्या दारूच्या वासान आमचा जीव खुटमटता. नाव विष्णू. विषाणू हा यो गावातलो मुठमारी. विष्णू जानू गावकर. वय रेशन कार्डावरती 22 अजून बदललेलं नाही. 22 दत्तराज धाकटोबा सावंत. वय 30 वर्ष. SSC असाय इंग्रजी फेल. ग्रुप ग्रामपंचायतीचो विरोधी पक्ष नेता गजालवाडी. म्हणजे कसा आहे शिपाय? माझं नाव रमेश रामजी औरंगाबादकर. मी BA BEd आणि वय वर्ष 32 आहे माझं. आणि मी ह्या गजालवाडीत प्राथमिक शिक्षक आहे. अन्न आज गावकरांचं पोरग आहे. जरा मती मंद आहे बाकी सगळं ठीक ठाक आहे. माझी आई मेली माझी आई मेली. असू दे असू दे. नाव एंगो. वडिलांचं नाव एंगो. अरे याला काय दुसरं नाव नाही काय? मिलिटरी वाल्यानो अनाथा तो. कणकवलीच्या मासळी बाजारात गावलो मका कळला तुमका? थैसूनच उतरून आणलंय त्याका. ये माझे बापा कळला मका. माझं नाव मामा दामा जठा कळला. वय वर्ष 45 असा माझा. 45 सुरंगा पांडुरंग राणे. वय वर्ष 20.
तटरक्षक दलात सामील होऊ केलंय. वडील वारले आहेत, आईस आजारी असता, मी एकटीच, म्हणूनच मी आलोय. उभी राह. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पाठीमागे आपल्याला धावत जायचंय. धावताना लक्षात ठेवा, धावताना हा पाय असा वर पर्यंत आला पाहिजे. एवढा वर पाय पोटापर्यंत दाखवा बघू. अजून वर वर, ते काय माहित नाही, वर करा. चला पट हे बघा, असा एक दोन एक दोन धावा. एक दोन एक दोन. जेवणीला मामीकडनं, चला जेवायला चला. तुम्ही जेवा. हात दुचलायची पण ताकद नाही राहुली. फटके इली त्या परीक्षकांवर. अरे कोत्रो भ्याकराक जसा हेलपट्टा होता ना, तसाच हेलपटवल्यान रे आमका. अरे स्वल्लान रे, पुरा स्वल्लान. महेश भाजरचा तसा स्वल्लान. आमच्या मराठवाड्यात का नाही, उन्हाळ्यात जमिनीला भ्यागा पडतात ना, तशा सगळ्या अंगाला कुठं कुठं भ्यागा पडल्या तू. ठीक आहे, मी जेवण घेतो. मी पण येतो जेवायला. जेव घालता शिक्षा करतो. चल चल लवकर मेल्या, चल लवकर चल म्हणताय ना. चल सर सर सरपटत होते तुझी फरपट मेल्या. अख्खो गाव तुका असंच सरपोट फिरूचो असा. होय पळशी, पुन्हा कोणच्या पोरीच्या भानगडीत पळशीत काय रे. चल चल लवकर. काय झाला काय, चल तू असो तुमच्यात. चल चल कसा करायचं ते शिकलो, आता वार कसा करायचं ते शिकायचं. जास्त थकलेला कोण आहे तुमच्या? या पुढे या वार शिकू. बाय हे जे माग लागला काय हा एवढा झोपटून पण हे झोपटा परत. ओ मामा नो, ओ दादा नो, ओ दादा नो. काय झालं काय? अतिरे केले
अरे म्हणजे बहुतेक त्यांच्याकडे बॉम्ब असतले. अरे एक पोटेशन असतील त्या झाला वाटोळा झाला. वेळ घेता दवडतास कोंबड्या बिमड्या असत तर कापाने खावा लगेच. जल्दी कोंबडी कशी कापता बाय. 26 नोव्हेंबरला काय झालं ठावाय काय तो टायमाला चोरी घेतला होतो मी. मग सांगण्यावर का असा होता मुद्दा का बोटीत तिथे मी बसलेला होतो. बोलूच देत नाही. बोलायची नाही काहीतरी करायची वेळ आहे. कपाळ करत लव आमका बॉम्ब मारूची सवय. त्यांनी बॉम्ब फेकले नाही की आपण थंडगार. मी काय म्हणतोय मी माझ्या बायला भेटन येऊ काय पटकन. कसा माझ्या नंतर माझं नाव चालवणार कोणतरी होय ना खानदानात. नको नको आता जायचं फक्त एकाच ठिकाणी मस्त उस्मानच्या घरावर. तुमच्याकडे जी काही शस्त्र असतील ती घ्या आणि चला माझ्या बरोबर. हर हर महादेव. 300 वर्ष मी याला शेवटचं वर्ष राहिलंय. 300 वर्ष घाल चुलीत चल. हे बघा आता घराला चारी बाजूने घेराव घालायचा. वाईट जरा कळले परसक जाऊन येऊ काय. गेलात ना एक जण जरी हल्लात ना तर गोळ्या घालीन. मेल्या बेंबीक थुकी लाव. अरे असं थांबला त्याचा गब्बस. हे देवारव नाता गाराण नंतर नंतर रामनाम म्हणूच लागत. चला हळूहळू पुढे सरका. काय झालं काय. तुमच्या घरामध्ये अतिरेके लपून बसले ते आमच्या हवाली करा. अतिरेके माझ्या घरात हे कसं होऊ शकतंय. आम्ही बघितलं त्यांना समुद्र किनाऱ्यावरून येत ते दोघे जण होते. दोघे जण आणि त्यांच्याकडे बॅगा पण आहेत. बड्याप्पा काय झालं. अरे बेटा अच्छा हो गया तुम दोनों आ गए. हे 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 गाववाले म्हणतात की माझ्या घरात अतिरेकी आले. काय. हो हो अतिरेकी. अरे तुम्हीच तुमची ओळख करून द्या ना. अहो मी साहिल यांचा नातू आणि हा माझा मित्र समीर कळमळकर. आम्ही दोघं फिशरी कॉलेजमध्ये शिकतो आणि प्रवाळ संशोधनासाठी आम्ही इथे आलोय. तुम्हाला जर का पटत नसेल तर आमच्या बॅग्स बघा. ही दुर्बीण दुर्बीण आहे चेक करा तुम्ही. आणि हा कॅमेरा आता तरी दूर झाला का गैरसमज. हो झाला. झालो रे बाबा यांचं गैरसमज दूर झालो. अरे अरे माझा सुद्धा गैरसमज दूर झालो. गावाल्यानो कित्येक पिढ्या या माझ्या कुटुंबाना या गावात राहता मागा वाटलं. अरे मी तुमचं झालं. अरे गावकर हा पहिल्या मराठी शाळेत आपण एकाच बाकावर बसून शिकलावणारे. अरे दत्तू माझ्याच म्हशीचं दूध पिया. तू मोठो झालस. अरे तू कितना बड़ा हो गया. मामा मामा तुझी आऊस माका भाऊ मानायची. अरे मिल्ट्री बाल्या माझी जैना बाई चिमुरडी पोर शेवटचा श्वास घेताना अरे तुझ्याच बापानं त्याच्या हातावर उतरून डॉक्टरकडे नेली ना रे. एकाच बिरगात भिजलेले आणि एकाच निमरात सुकलेले आपण सगळे. तुमचं माझ्यावर संशय कसं काय येलो रे. मग या गावात राहायचा नाही रे.
हय माका थांबाची इच्छा रवलेली लाया. राम 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 राम. थांबा चाचा, आमची चूक झाली, माफ करा आम्हाला. आम्हाला माफ करा. उस्माना जाऊ नकोस रे, जाऊ नकोस.